नमस्कार, मी तोरण आणि तुम्ही बघताय तत्काळ न्यूज लाईव्ह। दारूबंदी जुगार व ड्रंकन ड्राइव्ह, 7 केसेस 7 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जुगार कायदा अन्वये 2 केसेस 11 आरोपी अटक करून 60,565 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण 351 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण तडजोड शुल्क 3,84,250 रुपये वसुली करण्यात आले आहेत। वरील सर्व मोहीम एकत्ररित्या नागपूर शहर पोलीस तर्फे राबवण्यात आल्या असून यापुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे। वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहन संबंधित सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। वळूया दुसऱ्या बातमीकडे। नागपूर वाटोळा परिसरात रविवारला 2 वाजताच्या सुमारास वाटोळा हद्दीत प्लॉट नंबर 30 बिळगाव आराधनानगर नागपूर येथे राहणारे नारायण गोकुलदास रामटेके वय 40 वर्ष यांना घराला कुलूप लावून परिवारासह चंद्रपूर येथे काकाकडे गेले असताना अज्ञात चोराने घराचे दाराचा कडी तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने नगदी रुपये 1,10,000 असा एकूण 1,86,000 मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी फर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाटोडा येथे पौपणे मुंडे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।